सोलापूर शहरातून गेल्या महिनाभरात बेपत्ता झालेल्या तब्बल एकशे चौतीस महिला तरुणी आणि सात बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या स्वगृही पोहोचवण्याची किमया विशेष बाल पोलीस पथकांनी केली त्यानुसार या पथकाने राबवलेली मुस्कान ऑपरेशन ही मोहीम फत्ते केली प्रदीर्घ कालावधीनंतर आपले प्रिय व्यक्ती घरी परतल्याने कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला गत महिन्यातील एक ते तीस नोव्हेंबर महिन्यात शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून लहान मुले अठरा वयोगटाच्या पुढील तरुणी महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले होते तशा तक्रारीही ठाण्यामध्ये नोंदवलेल्या आहेत शिवाय काही बालकांचेही अपहरण झाले होते या बेपत्ता प्रकाराचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने आठ पथकांद्वारे मोहीम राबवण्यात आली ऑपरेशन मुस्कान असे या मोहिमेला नाव देण्यात आले होते ऑपरेशन मुस्कान बारा मोहिमेअंतर्गत अठरा वर्षांवरील बेपत्ता महिला तरुणींची विशेष शोध मोहीम राबवण्यात आली यामध्ये एकशे चौतीस महिला व त्यांच्यासोबत हरवलेल्या सात बालकांचा शोध घेऊन कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले यामुळे त्या कुटुंबातील पालकांनी आनंद व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून सतरा नोव्हेंबर रोजी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्न कलम तीन चार पाच सहा भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सत्तर अ दोन प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन पीडित महिलांची सुटका करून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान मुस्कान ऑपरेशन बारा दरम्यान सोलापूर शहर हद्दीतील शाळांमध्ये जाऊन इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गातील बाराशे विद्यार्थी विद्यार्थिनींना बालकांच्या लैंगिक अपराधासंबंधी बालकामगार अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीनुसार व हरवलेल्या बालकांचा शोध यासंबंधी व्याख्यान देऊन जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला